नमस्कार, मी तुकाराम आडसूळ, माझे सहकारी नवनाथ आंधळे सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गीतेवाडी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारत देशामध्ये वेगवेगळ्या कला आहेत पा, वेगवेगळ्या कला आपण जतन केल्या पाहिजे. आणि या कलेमुळं समाजाचं, लोकांचं काय होतं, म्हणजे लोकांना आनंद मिळतो, हो की नाही. आणि आपल्या शिक्षणामध्ये आनंद आहे, शिक्षण खूप महत्वाचं आहे. तर आज आपल्या शाळेमध्ये एक कलाकार आलेले आहे, त्यांचं नाव आहे संजय शिंदे. ते बहुरूपी आहेत. बहुरूपी काय करतात, लोकांची करमणूक करतात. तर आपल्या शाळेमध्ये असते तुमच्या समोर बहुरूपी काय असतो, बहुरूपीची कला कशी असते, या कलेविषयी ते थोडं प्रात्यक्षिक करून दाखवतील. आवडेल तुम्हाला? ठीक आहे, आपण त्यांना विनंती. चला, नमस्कार मुलांनो, सरांना मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. डोंगरवाडी शाळा आहे आपली, जडपेची गीतेवाडी जिल्हा परिषद शाळा आहे, तिथे शाळेवरती आलो मी. सरांना संधी दिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. चला, एक आम्ही बहुरूपी कलाकार असतो मुलांनो, आम्ही गावगावी भटकंती फिरवून मदत जमा करतो. आणि ही कला ही जपली पाहिजे, काय मुलांनो, कला ही जपली पाहिजे, कलाची किंमत केली पाहिजे. गावगाव गेलं तर लोकांना दिले पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे बहुरूप्यांना. आमची कला किती वर्षापासून आलेली आहे, बर आम्ही बहुरूपी झालो पण आमची मुलं बहुरूपी नाही होणार. काय होणार नाही होणार. कसं गावगाव भटकंती फिरत होतो आम्ही पहिले, आम्ही गावाची रहिवासी झालो. आता घोडेगावला, कुठे झालो, घोडेगावला रहिवासी झालो. मुलं बाळा शाळेत जातात आमचे, आम्ही गावगाव भटकंती फिरून मदत जमा करतो, गरीब येतो लेकर बाळाला घालतो. आम्ही एक बहुरूपी कलाकार असतो, आम्ही कला वेगळेवेगळे करत असतो. कुणी चला बोरणो बैलगाडीच्या काचा फोडल्या, कुणी कुणी दंगल केले, कुणी दगड फेक केले, कुणी तीन उंदराचा मर्डर केला, कुणी 40 मुंगळ्याचा मर्डर केला. काय करायचं मग, केस करायचे का, दाढी का धरून न्यायचं का पकडून न्यायचं, की अशी कला असते आमची मुलांनो, बरं का. आमचं परत एक लग्न असतं, सासऱ्याचं लग्न, मेहुणीचं जावाला, आजून सासूची वरमे असते, बरं का. जेव्हा खावाला काही कमी नसतं, मिठाचं लाडू, चिमट्याचे ओसळ, शामणाचे कडे, तोकालाऊ चपात्या, बारपाडीची भाजी केलेली असते, जेव्हा खावाला काही कमी नसतं. तेव्हा आम्ही एक साहेब असतो, बिन पगारी फुला देखरे, पेनार लोक सोडतो, बिगर पेनारी अटक करतो. थँक्यू, धन्यवाद.